राज्य उत्पादन शुल्क विभाग ने पाचपावली पुलिस थाना के हद में जाल बिछाकर करीबन 2000 लीटर हाथ भट्टी की मऊआ शराब जब्त की है। टिमकी एरिया में हुई इस कार्रवाई में ऑटो समेत 9 लाख रुपए कीमत की शराब बताई जा रही है। राज्य उत्पादन शुल्क विभाग ने फिर एक बड़ी कार्रवाई करते हुए करीब 9,04,000 रुपए कीमत की मऊआ शराब जब्त की है। पाचपावली थाना हद में आने वाले पाचपावली पुलिया से सटे टिमकी परिसर में राज्य उत्पादन शुल्क विभाग ने जाल बिछाकर ऑटो सहित करीब 2000 लीटर शराब बरामद की है। साथ ही एक आरोपी को भी गिरफ्तार किया गया है। जिल्हा परिषद निवडणूक आचार संहिता कार्यक्रम आणि अधिवेशन सुरू असल्याकारणाने विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क मोहन वर्दे सर आणखी अधीक्षक प्रमोद सोनवणे सर यांनी आदेश अवैध मद्य विक्री अवैध मद्य वाहतूक त्याच्यावर नियंत्रण आणावं आणखी मोठ्या प्रमाणात जर सापडलं तर किंवा कशाही केसेस दाखल करून कारवाई करावी। यामध्ये काल रात्री पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये टिमकी परिसरामध्ये टिमकी वस्तीमध्ये चांपाहून मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू येणार असल्याची माहिती मिळाली होती। अजगर नामक सराईत आहे या हातभट्टी दारू व्यवसायातला, त्याचा मोठा टेम्पो भरून येणार असल्याची खरी म्हणजे माहिती आम्हाला मिळाली होती आणि त्या अनुषंगानं त्या टिमकी परिसरामध्ये सापळा लावण्यात आला होता आणि पहाटे 3 पासून लावलेल्या सापळ्यामध्ये सकाळी 6:30 दरम्यान यश आलं आणि यामध्ये 1,04,000 रुपयाचे साधारण 2,000 लिटर हातभट्टी मोहदारू मिळालेली आहे आणि वाहनाची किंमत 1,10,000 रुपये असा 2,14,000 किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला आहे। सदरच्या ठिकाणी जी पुलिया पाचपावली पुलिया परिसर आहे त्यामध्ये जी टिमकी परिसर आहे टिमकी वस्ती यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सकाळी गर्दी झाली आणि तो जो आरोपी आहे तो तिथून पळण्यामध्ये पळाला। त्याचं नाव आहे महम्मद अजगर अकबर। तर याला यापूर्वी 2-3 वेळा आमच्या भरारी पथकानं आम्ही अटक केलेली आहे, त्याच्यावर कारवाई केलेली आहे आणि अशाच पद्धतीनं तो मोठ्या प्रमाणात हातभट्टी आणून विक्री करण्याचा त्याचा व्यवसाय आहे आणि त्याच्यावर सातत्याने गुन्हे नोंद होत आहेत। आजही त्याच्याकडं MH 31 DS 0657 या क्रमांकाचं अपेरिक्षा मिळाली आहे, त्यामध्ये 2,000 लिटर दारू मिळालेली आहे आणि यामध्ये जो आज आरोपी अटक झालेला आहे त्याचं नाव आहे रियाज शेख सरदार अली, यालाही ताब्यात घेण्यात आलेलं आहे। तो शांतीनगर परिसरातील रहिवासी आहे। या सर्व कारवाईमध्ये कलेक्टर साहेबांनी आदेश दिले होते किंवा कसल्याही परिस्थितीमध्ये अधिवेशन काळाच्या अगोदर किंवा दरम्यान किंवा जिल्हा परिषद आचारसंहिता कालावधीमध्ये अवैध मद्यविक्रीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण आणा आणि त्याप्रमाणे प्रत्येक अधिकारी सगळे कार्यरत आहेत। आज माझ्यासोबत भरारी पथकाचे अधिकारी अशोक शतोळे साहेब आहेत, त्याच्यानंतर बाळू भगत म्हणून सब इन्स्पेक्टर आहेत, त्यानंतर अमोल बोथले कॉन्स्टेबल, राजेश कास्टे, महादेव कांगणे, या सर्वांनी खूप रात्रभर मेहनत घेतली आणि विविध वेषांमध्ये ते लोक थांबले म्हणूनच आजची ही रात्रीची मोहीम यशस्वी झाली आणि एवढा मोठ्या प्रमाणात दारूचा साठा सापडलेला आहे। जिल्हा परिषद चुनाव आचारसंहिता और शीत सत्र को मद्देनजर रख पुलिस का गश्त दायरा बढ़ गया है। गश्त के दौरान उमरेड रोड स्थित चंपा से अवैध शराब की तस्करी होने की खबर पुलिस तक पहुंच गई, जिसके बाद राज्य उत्पादन शुल्क विभाग भी हरकत में आते हुए पाचपावली पुलिया परिसर में जाल बिछाया गया। सुबह टिमकी परिसर में MH 31 DS 0657 आपे रिक्शा में 2000 लीटर मवा शराब भर कर लाई गई और प्लानिंग अनुसार ऑटो को जाल में फंसाया गया। कार्रवाई के दौरान परिसर में खासी भीड़ इकट्ठा हुई थी। कार्रवाई में ऑटो चालक रियाज शेख सरदार अली को गिरफ्तार किया गया है, वहीं मोहम्मद असगर अकबर फरार हो गया है। निरीक्षक राव साहेब कोरे इनके नेतृत्व में ये कार्रवाई की गई है। कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागढ़ के साथ नितिन शेगावकर की रिपोर्ट, INBCN न्यूज नागपुर।